शहरात गुन्हेगारी नियंत्रणात असल्याचा दावा पोलीस आयुक्तांकडून केला जात असला तरी रस्त्यावर मुर्दे पाडले जात असल्याने हा दावा फोल ठरत आहे. अंबडमध्ये भर रस्त्यात खुनातील संशयित पकडण्यात अपयश येत असतानाच दुसरी घटना नाशिक पुणे रोडवर रात्री 10:30 घडली. गजानन दिलीप गावित असे खून झालेल्याचे नाव आहे. गावित या सरळ गुन्हेगारावर ब्लेडचे वार करून त्याचा निगरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मुंबई नाका पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शहरात 40 दिवसातील ही 6वी खुनाची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बजरंगवाडी येथे राहणारा सरळ गुन्हेगार गजानन गावित रात्री नासर्डी पुलावर उभा असताना 4-5 संशयितांनी त्यास मारहाण केली. त्याच्या गळ्यावर ब्लेडचे वार करून त्याला गंभीर जखमी केले. रक्तभंबाळ अवस्थेमध्ये त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. खुनाचे अद्याप कारण समजले नाही, मात्र हा खून टोळी युद्धातून आणि वर्चस्वादाच्या वादातून झाल्याचा अंदाज सहायक पोलीस आयुक्त रमेश पाटील यांनी व्यक्त केला. यामध्ये काल नासर्डे ब्रिजवर जो इसम मयत गजेंद्र दीपक गावित हा मयत त्या ठिकाणाबद्दल त्याचे चुलते यांनी पोलीस स्टेशनला फोन केला होता. त्यावरून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक धमाळ या ठिकाणी ताबडतोब पोहोचले. त्यांनी ताबडतोब पोलीस व्हॅनमध्ये ताबडतोब ते जे जखमी अवस्था समजवत त्याला आपण पाठवलं आणि त्या ठिकाणी डॉक्टरने त्याला अमृत घोषित केलेलं आहे. त्याच्यावर बरेचसे असे गुन्हे आहेत, त्याच्यामध्ये मर्डर आहेत, त्याच्यामध्ये खंडणीचे गुन्हे आहेत, त्यानंतर चोरीचे गुन्हे आहेत, असं विविध पोलीस स्टेशनला उपनगर अंबड आणि नाशिक रोड या ठिकाणी तसे प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि असे गुन्हेगारी पार्श्वभूमी त्या व्यक्तीवर दाखल आहेत. यामध्ये आरोपींत आम्ही आता निष्पन्न करत आहोत आणि आरोपीचे त्या याच्यापर्यंत आम्ही आता जाऊन पोहोचलेलो आहोत. परंतु गुन्हेगारांच्या बाबतीत आम्ही क्राईम ब्रँचच्या विविध टीम आम्ही त्या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील साहेब, त्यानंतर पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही भरपूर अशा टीम्स वेगवेगळ्या तयार करून त्यांना सूचनातून रवाना केलेल्या आहेत आणि आम्ही लवकरच गुन्हेगारांना अटक करून. खाकी आपल्या मूळ कर्तव्यापासून भरकटून सामाजिक उपक्रमात मुश्कूल आहे. एकीकडे गुन्हेगार फोफावत असताना पोलीस प्रमुखासह पोलीस दल नाशिक मॅरेथॉनच्या प्रोमो रन मध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे गुन्हेगार एकमेकांचे मुद्दे पाडत यंत्रणेला आव्हान देत आहे. लोकसभा निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी पोलीस यंत्रणेकडून गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाईला सुरुवात झाली आहे. मात्र सामाजिक उपक्रमामुळे अधिकाऱ्यांना प्रतिबंधक कारवाई करण्यास वेळच मिळत नसल्याने शहरात गुन्हेगारी फोफावण्यास यंत्रणाही काही प्रमाणात जबाबदार असल्याची चर्चा आता दबक्या आवाजात पोलीस दलात सुरू झाली आहे. खुनातील संशयितांना पकडण्यात पोलिसांना सातत्याने अपयश येत असल्याने पोलिसांची निष्क्रियता पुन्हा चव्हाट्यावर आल्याची टीका नागरिक करीत आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.